नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी मंदाराम बोकर घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. दिवसभर ब्लॉग स्टार्ट नाही केला. स्टार्ट का नाही केला हे तर नाही माहिती, पण नाही केला. हां, आत्ता केला. आत्ता वाजलेत बरोबर 3:15 आणि निघायची घाई. ऑब्व्हियसली अयानचा वाढदिवस आहे आज, तर आपल्या संपूर्ण युट्यूबच्या फॅमिलीकडून आणि आमच्याकडून अयान तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अयानला आत्ता हा व्हिडिओ कळणार नाही, समजणार नाही, पण अयान जेव्हा मोठा आहे तेव्हा नक्कीच बघेल. तर हा आणि खूप यार खूप क्यूट आहे तो. लहानपणापासूनच आपण त्याला बघतोय, म्हणजे माझे जे जुने फॅमिली मेंबर्स आहेत आणि आता जे नवीन फॅमिली मेंबर्स आहेत ते आत्तापासून बघतील. मे बी त्यांनी जुने व्हिडिओ पण बघितले असतील, पण लहानपणापासून तो अगदी लहान होता ना तेव्हापासून आपल्या ब्लॉगमध्ये. सो हे माझं नशीब चांगलं आहे की मी त्याला शूट करू शकलो, त्याच्या मेमरीज सगळ्या. आपण कसं एखादा बाळ जन्माला आलं, मुली जन्माला आलं की आपण त्याचं फोटोज वगैरे क्लिक करून ठेवतो, अल्बम वगैरे बनवून ठेवतो का, तर तो देखील मोठा झाल्यावर बघेल. आणि एक आपल्या आठवणीसाठी पण आपण कधी ओपन करून बघू शकतो, असे आपले हे ब्लॉग्स आहेत. आता मागचे आपण खूप आधी कोकणामध्ये गेलो होतो जेव्हा जीजू वगैरे आले होते, त्यावेळेला पण कोकणातले ब्लॉग बघितले की असं भारी वाटतं. हे पण एक मेमरीज आहेत आपल्या ब्लॉग म्हणजे. सो त्यासाठी हा पण ब्लॉग स्पेशली अयानच्या बर्थडेचा होणार आहे. तर आता सगळी तयारी चालू आहे. मी आता जस्ट फ्रेश झालो आणि कालची शॉपिंग मी तुम्हाला दाखवतो मी काय काय केलंय. हे बघा, हे एक टी शर्ट घेतलेलं, असं नॉर्मल टी शर्ट आहे. आणि ही एक कार्गो पॅन्ट आहे, जशी मला पाहिजे होती तशी ती आता वेअर करणार आहे. परत हे एक लाईट वेट टी शर्ट आहे आणि हे एक पिशवी घेतली कपड्याची मम्मीला. आणि हे एक टी शर्ट मस्त आहे, खूप सुंदर टी शर्ट आहे. हे जेव्हा वेअर करेन ना तेव्हा मस्त. कॉलर वगैरे एक नंबर आहे. म्हणजे मला कसं जास्त हेवी कपडे जमत नाही माझ्या तब्येतीनुसार, बिकॉज थॅलेसिमिया असल्यामुळे जास्त मी हेवी हेवी यूज नाही करू शकत. मला स्वतःला सांभाळायला ताकद कमी पडते, मी हेवी कपडे काय सांभाळणार. आणि हे एक शर्ट घेतलेलं आहे, पप्पा टाईप शर्ट आहे ते, पण खूप मोठं आहे ते. आता अल्टर करायला जातोय खाली. सो मम्मीने डाळ भात केला होता आज, तर मी म्हटलं की मी डाळ भात खात नाही ॲज युजल नेहमीप्रमाणे. तर मम्मी बघा माझ्यासाठी परत तिची मेहनत घेते. तुला बोललो तो नको करू, मंदारला डाळ भात आवडत म्हणजे कमी वेळा, म्हणजे तो जेवणार पण नाही व्यवस्थित. मम्मीने पोळी घालायला घेतले माझ्यासाठी. मम्मीला बोललो आराम करतो, बट माँ तो माँ होती आहे दोस्तों. माँ के बारे में क्या ही आपण बोल सकते. सो माँ को पापा को जितना खुशी देनी चाहिए उतना दो, आपसे जितना होता उतना मगर दो. उनको दुखी किया तो भगवान को दुखी किया, इस तरीके का वो विषय है. तो माँ बाप खुश रहेंगे तो आगे सब कुछ अच्छा ही है. बरोबर आहे, तुमच्यासाठी पण ही उपयोगी आहे. कारण की मी माझा अनुभव सांगते की मी माझ्या आई वडिलांसाठी मी जेवढं माझ्याने होईल तेवढं मी केलं. आणि गावी असल्यामुळे मला इतकं काही करता नाही आलं, तरी पण मी कुठेतरी दुःखी होते की मी माझ्या वडिलांना वगैरे मी व्यवस्थित नीट म्हणजे बघितलं नाही किंवा मला करता नाही आलं काही त्यांच्यासाठी. पण मी वारंवार जातच होती म्हणजे नोकरी सांभाळून वगैरे, पण तरी पण मला थोडं त्यातूनच मला थोडंसं वाटतं की मी काही नाही काहीतरी केलं माझ्या वडिलांसाठी असं. आणि आतापर्यंत माझे वडील होते तर मला म्हणजे 100% नाही म्हणता येणार मी असं. पण आम्हाला असं बघताना वाटतं की मम्मीने तिच्या परीने खूप केलं असं नाही म्हणण्यासारखं नाही. कारण मुंबई टू गाव एवढा प्रवास करून एवढ्या सगळ्या गोष्टी हँडल करून आपलं स्वतःची पण फॅमिली बघायची, स्वतःची हेल्थ बघायची, माझी हेल्थ बघायची, इव्हन तिकडे पण लक्ष द्यायचं, या खूप मोठ्या जबाबदाऱ्या असतात. आणि सुद्धा मी माझ्या वडिलांसाठी मी म्हणजे केलं, मी माझ्या येतं शक्य मी केलं. आणि कसं मित्रांनो, आई वडील असू दे किंवा कोणतेही व्यक्ती असू दे, ती जिवंत आहे तोपर्यंत त्याच्यासाठी करायचं. नंतर त्याचा फोटो भिंतीला लागला की त्याला काय विषय नसतो, मग त्याचा काय अर्थ नसतो. अर्थ नसतो. तुमच्या आई वडिलांसाठी तुम्ही हे खास मी मेसेज आहे हा की तुमच्या आई वडिलांना पण तुम्ही व्यवस्थित नीट लक्ष द्या. तर चला या मोटिवेशनने आपण आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. तर आज माझ्या नातवाचा वाढदिवस आहे, माझ्या छोट्याशा छकुलीचा. मी त्याला छकुली बोलते माझ्या नातवाला. माझं छोटस बाळ आहे ते आणि त्याला खूप साऱ्या शुभेच्छा. आज वाढदिवस आहे त्याचा. आणि म्हणजे माझ्या फॅमिलीला पण सांगते की माझ्या आज नातवाचा वाढदिवस आहे.
आणि खूप खूप शुभेच्छा आणि खूप आशीर्वाद माझ्या आयांना आणि खूप मोठा होऊ दे आणि खूप शिकू दे, हीच देवाजवळ प्रार्थना. आणि माझं बाळ छान असं हेल्दी राहू दे असं म्हणजे हेल्दी आयुष्य मिळू द्या. आणि आज मम्मी येत नाही बिकॉज मम्मीची थोडी तब्येत नाही बरी. काल प्लॅन केला होता, मम्मीने ड्रेस सुद्धा घेतला होता, पण आज थोडीशी तब्येत बिघडली सारखी वाटते मम्मीला, कारण मम्मीला वयानुसार नाही जमत जास्त धावपळ करायला. हो, मी काल जरासं फिरले तरी पण मला त्रास होत होता त्या. आणि कसं आता एवढं सगळं सांभाळायचं माझ्या एकटीने म्हणजे मला पण थोडस जळत जात. आता मम्मीने आमच्यावर जबाबदारी ढकललेल्या, आता वाढदिवस असू दे, कोणाचं लग्न असू दे, काय असू दे, सगळ्यांना सांगते आता पुढचं बघा आता काय ते म्हणजे थोडं असं. मम्मीने आमच्यावर सोडलं, मम्मीने माझ्यासाठी तोपर्यंत मी खाली जाऊन येतो मम्मी, टाइम नाही मला आता. आणि हा ड्रेस आणला होता मम्मीला, जो की मम्मी जात नाही आज, पण यांच्या बर्थडे साठी काल स्पेशली घेतला होता. नेक्स्ट टाइम तरी मंदार आज पण तुला तापासारखं वाटतंय ना, कणकणी असा संपूर्ण ड्रेस आहे, मस्त वाटतंय. आलो आपण आता स्टेशनला, मीरा रोड स्टेशनला, आणि मी असा तयार झालेलो आहे आणि गिफ्ट्स आहेत आयांचे आणि प्रॉपर लुक दाखवतो माझा आणि ताईचा. सो ताई आता गेले तिथे तिकीट काढण्यासाठी, 5 मिनिटंच आहेत गाडी यायला, जाऊया. आणि आजचा जो काही ब्लॉग असेल तो मी तुमच्यासोबत शेअर करीनच. आयांना खूप दिवसांनी भेटणार आहे, मागे आयान आला होता आपल्याकडे जेव्हा जिजू राजस्थानला गेलेले त्यांच्या ट्रीपसाठी. सो स्पेशली आजचा एक भन्नाट विषय असा आहे की स्केच देणार आहे आयांचा, सो ती मुवमेंट कॅप्चर करायलाच पाहिजे. सो ती मुवमेंट एक मस्त कॅप्चर होणार आहे सर्वांसमोर. सो देखते सबका क्या रिएक्शन आहे. तर येस, मी एक्सायटेड आहे खूप, कारण मी स्केच देणार आहे आयांना. बाकी तो क्या बड्डे वड्डे चलताही रहेगा दोस्तो, क्याही विषय. हाय ताईचा आउटफिट मस्त दिसते. हाय भाऊचा आउटफिट मस्त वाटतोय, एकदम डॅशिंग कूल. या बेबी, मित्रांनो कमेंट करा नक्की आणि सांगा कसा वाटतोय. मी मला असे हलके फुलके कपडे चढदार स्पेशली, म्हणजे बाकी काय नाही झालं तरी चालेल, पण मला माझी जोगच भेटले, कार्गो याला कार्गो बद्दल, सो कार्गो पॅन्ट भेटले ना मी खुश आहे. चला जाऊया. फायनली ट्रेनमध्ये बसलो आणि ए सी ट्रेन आहे का, तर ॲक्च्युली ताईची आज तब्येत थोडी बरी नाही आहे, म्हणून मी ताईला सजेस्ट केलं की आपण ए सी ट्रेनने जाऊ, म्हणजे तुला थोडंसं रिलॅक्स फील होईल आणि जरा शांत वाटेल असं, आणि कसं एकदम फ्रेश प्रवास. चला फायनली ऑटोमध्ये बसलो आहे आणि आता बँड्रालाच उतरलो आपण, कारण बँड्रावरून जवळ आहे आणि दादरपासून माहीत नाही मी बसने जातो कधी गेलो तर, ऑटो किंवा टॅक्सीने जात नाही, पण इकडून माहिती आहे आपल्याला. चला फायनली आलोय आपण, आता केक घ्यायचा यासाठी, तर केकचं शॉप पण बाजूलाच आहे दीदीच्या इथे. हे बघा आलोय आपण इथे, केक बघूया आधी कोणता कोणता अवेलेबल आहे. हे तुला जो आवडेल तो घे. केक पण घेतलाय, आता जाऊया आपण, इथे 2 मिनिटावरच. चला, जेव्हा जेव्हा आयन आयनला व्हिडिओ कॉल करतो ना, तेव्हा तेव्हा आयन लगेच म्हणजे माझा चेहरा दिसायच्या आधीच मामा म्हणून लगेच हाक मारतो. यांना आधी नाही विचार, पण बाजूला पण भाऊला मामा मामा. आता आहे ना, मी कॅमेरा चालूच ठेवणार, रिएक्शन बघूया. आहे आता बोल ना मामा मामा, आता बोल पोपट केला. मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे, पटकन बोल. येस, हा शब्द ऐकायला मी तयार असतो एकदम. कपडे नाही घातले, आम्हाला कपडे घालून बोलवलं सर्वांना आणि तू असाच बसला अजून. अयान मस्त, अयान मस्त, अयानला नवीन नवीन कपडे युज करून बघते. स्माइल कर, स्माइल कर, स्माइल कर. ताई चल खाली चहा नाश्ता. खूप दिवसांनी दीदी दिसले, दीदीचं आउटफिट. ही कुठली कार्गो ना, माझी पण कार्गोच आहे. तुझी कार्गो आहे ही, पण अशी नॉर्मल आहे, किसेवाली नाही आहे. हा पॉकेट्स वाली नाही, पण पॉकेट्स वाली जास्त ती हे असं हे वाटते, ते डान्सर बिन्सर लोक असतात ना त्यांच्यासाठी ठीक आहे, पण ही मला पाहिजे तशी भेटली.
हा जोडीत गेलो होतो. चांगले असतात पण हे असतात असे जास्त आपण जसे बाहेरचे स्ट्रीट वाली करतो ना कलरफुल वाली शॉपिंग तसं नसतं पण एकदम म्हणजे डिसेंट वाटत. आणि ते एकाच जोडीओ मध्ये सेम नसतात. माझी पण एकाच जोडीओ मध्ये सेम नसतात. प्रत्येक जोडीओ मध्ये वेगवेगळे वेगवेगळे असतात. हे स्ट्रीट बाय. आम्ही जाऊ. बाय बाय कर. मस्त पैकी नाश्ता चालू आहे. कचोरी आणि पेपर आहे आणि सगळे नाश्ता करायला बसले. एकदम प्रॉपर विषय केलेला आहे नेलपेंटचा. काय जिंजू बोलता काय कसे आहेत खूप दिवसाने आपल्या कॅमेऱ्यात. आयन बघा भाई अजून तयार नाही झाला. आयन काय विषय भाई तुझा तयार हो. तुझा बर्थडे कोण केक कट करणार आज. आयन आयन केक कट करणार. मस्तपैकी ब्लॅकवाले कपडे एकदम. तो आता आणि मातू जो पण एक महिना किशाला बिल्ला. आमचा अयान केक कापायला चालला. वाव अयान व्हॉट अ लुक बेबी एक नंबर आणि मॅचिंग मॅचिंग. यस 100 आणि 125 जेवणाचा वगैरे विषय. चिकन आहे काय व्हेज आहे. पनीर टिक्का ही डाळ आहे ना. हा बाई बाई पडले. हा हे तर चिकन शिकले. पनीर टिक्का इथे जेवण वगैरे मागवलं प्रत्येकाला. राईस वगैरे यावेळेस वेगळ्या पद्धतीने मागवलं. हा पूर्ण वेजचा आहे. हा पूर्ण वेजचा आहे. हे खाली डाल फ्राय. हे डाल फ्राय काढू टाक ना. पूर्ण ही पेशी पेशी ही ब्लू वाली राहू दे. बाहेरचा तिकडून यावेळेला वेगळ्या पद्धतीने मागवलं ना. म्हणजे असं दरवेळेला आपण आणि टोप असतात ना असे प्रत्येक वेळेस. चला आता 8 वाजायला म्हणजे 8 वाजून गेला. आता बर्थडे स्टार्ट होईल थोड्या वेळा. फायनली आयन तयार आहे बर्थडे केक कट करणार. शुभेच्छा. थोडा आरडा ओरडा होता ना त्याच्यामुळे शूट व्यवस्थित करू शकलो नाही. त्यासाठी सॉरी. आता प्रत्येकांचे आपापले गिफ्ट वगैरे आहेत. Three.
भाऊ सगळे फोटो एअरड्रॉप कर पटापट नाही मस्त मस्त मंदार रे यांचा फोटो आहे यांचा फोटो आहे टूरर बॅग टूरर बॅग वाव शौनक मस्त तुझी दाखव केमू एक नंबर बाय 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 एक लाहोरी आणि कोणतं हे लाहोरी आणि हे बटर चिकन आहे हे बटर चिकन आहे हे बटर चिकन आहे आणि एक लाहोरी चिकन दोन चपाती एक चपाती आधी दोन दे यांना कपडे आणलेले आपण गिफ्ट द्वारे नाही सो हे कपडे आणलेले आहेत मस्त वाटले हा अजून एक जोडी आणली पण छान वाटत मस्त वाटत ज्यात ही बॉटल आहे ना समोर ती पाडायची आहे शूट मारून येते आणि एवढ्या लांब आहे आपण आता इकडे कॅमेरा देतो येस तिघांपैकी एक तरी हल्ली हल्ली थोडीशी इम्पॉर्टंट स्लो मोशन मध्ये टाक दादा ताई स्टार्ट करते ताई तिथून मारेल हा ते मागे कर अजून हा तसं नसतं तू डोळ्यांनी घे डोळ्यांनी असं पाणी द्या ना तसं नाही भाई व्हेरी गुड आता जिजूंची बारी एक एक मारलं ना की मागे खेचायचं असं गाईज आपण ट्राय करूया आता आपण तीन आहेत आपल्याकडे बुलेट्स भाई चल आता आता पाडून द्या बच्ची रे बच्ची कर दे खच्ची वा वयन बोल मा वा 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 यप्पा यप्पा चल पप्पा वा भाई टॉप लागले ना जेजू राजस्थान ट्रिपला गेले होते त्यावेळेला आणलं होतं ना सर्वांसाठी गिफ्ट आणलं छान आहे थँक्यू जेजू मला काय नाही नेक्स्ट टाइम बाय 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 अत्या बाय बाय अयान
पिल्लू अयन बाय बाय कर बाय गुड नाईट गुड नाईट शूज मी इथे ठेवलेत अजून घालचे वरतून असा झालं कुठे घाई घाई घाल बाय ट्रॅफिक आहे समोर आणि आता बीकेसी आहे म्हणजे एकदम पोटपर्यंत ट्रॅफिक आहे माहीत नाही का आता वाजलेच बरोबर 11:15 तर बघूया इथून किती वाजता बाहेर पडतोय ते इथे बघा काहीतरी बूथ वगैरे बांधलेला आहे असा मोठा आणि स्टेज पण आहे बघा इथे हा सगळा आणि पब्लिक पण आहे भाई त्याच्यामुळे ट्रॅफिक आहे हे बघा खूप पब्लिक आहे इसके लिए ट्रॅफिक आहे इथे नक्की कोणता तरी शो आहे त्यासाठी एवढी गर्दी होती पब्लिक बघा भाई पब्लिक घरी आलो फ्रेश झालो आणि आजचा एकूणच व्हिडिओ जो होता तो आयांच्या बर्थडेच्या रिलेटेड होता आणि खूप क्यूट दिसत होता यार त्याचे जे कपडे होते ना ते एक नंबरच कपडे होते सो आणि खूप छान दिसत होता आणि यार खूप प्रेम आहे यांवर माझा तरी आणि आमच्या सर्वांचा आणि मे बी तुमचा पण आहेच सो तुम्ही पण आपले फॅमिली मेंबरच आहात आपली एक फॅमिली आहे सो आयांना परत एकदा वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा आणि खूप हुशार आहे तो खूप म्हणजे बोलत नाही लोकांसमोर बोलत नाही पण एकट्यामध्ये तो आहे ना वाघ आहे शेर आहे बाकी सगळ्यांसमोर मग तो भिगी बिल्ली बनून राहतो एक नंबर मजा आली आजच्या पूर्ण ब्लॉगमध्ये जेवण बाहेरून ऑर्डर केलं होतं ते तुम्ही बघितलंच काय पनीरची भाजी होती व्हेज कोल्हापुरी होती चिकनचे दोन पद्धती होत्या जिरा राईस होतं हो खूप आणि सर्वांनी खूप भारी भारी गिफ्ट दिले होते आपण स्केच दिला होता त्याचं तुम्ही सगळं बघितलं स्केच सर्वांना खूप आवडला आणि दुसरं म्हणजे जिजूला राजस्थानला गेले होते मागे जेव्हा दीदी आपल्याकडे आली होती दीदी आणि आयन तेव्हा त्यांनी आई आणि मम्मीसाठी एक तिकडची स्पेशल वस्तू घेऊन आले होते ते म्हणजे दुपट्टा आणि एक टॉप ताईसाठी राजस्थानी दुपट्टा ब्ल्यू कलरचा आणि हा खास मम्मीसाठी घेतलाय जिजूनी आवडला ना एकदम कलर एकदम एक नंबर आहे कलर चॉईस पण खूप जिजूनी छान आहे व्हिडिओ कॉलवर ऍक्च्युली दाखवलं होतं जिजूनी तेव्हा दिदी पण इकडे तर मग जिजूनी दाखवलेलं खूपच चॉईस भारी आहे बापरे आणि हा टॉप आहे एक टॉप आहे जीन्स वर आपण शॉर्ट टॉप हे आता मी वेअर करून बघितले एकदम सुंदर वाटते एकदम प्रिटी अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि आजचा एकूणच ब्लॉग आणि मित्रांनो क्यू एन ए व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत लवकरच प्रश्न आणि उत्तर सो एक वर्ष झालेलं आहे आपण तो क्यू एन ए व्हिडिओ अपलोड केला नाहीये अजून पण ज्यांचे ज्यांचे प्रश्न विचारायचे राहिले असते त्यांनी या ब्लॉग मध्ये तुमचे प्रश्न टाका किंवा मी कम्युनिटीला पण पोस्ट टाकलेले युट्यूबला
सो तिकडे पण तुम्ही तुमचे प्रश्न विचार. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि माहिती आहे ना, मंदार आंबोकर ब्लॉग चॅनल सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.